आज आपण ड्रायफ्रूट मोदक बनवू. त्यासाठी खजूर घेतला आहे. खजूरच्या बिया काढून घेतल्या आहेत. तुम्ही सीडलेस खजूर पण घेऊ शकता. ड्रायफ्रूट घेतले, काजू बदाम, त्याची आपण जाडसर पावडर करून घेणार आहोत. खसखस घेतली आहे, खसखस आपल्याला भाजून घ्यायची थोडी. विलायची पावडर घेतली, तूप घेतलंय थोडं, आणि साचा घेतलाय आपण छोटा मोदकचा साचा. तुम्हाला आवडीनुसार कुठलाही साचा घेऊ शकता, आणि तहाताने पण असं मोदक करू शकता. आधी आपण खजूर आपलं खसखस थोडी गरम करून घेऊ, आणि काजू बदाम पण गरम करून घेऊ, थोडं रोस्ट करून घेऊ फक्त. त्याला गॅस चालू केलाय. झाले थोडे रोस्ट आपले. जसं कलर बदलू द्यायचं नाही त्याचा, तशीच खसखस फक्त पॅनवर टाकून काढून घ्यायची. गरम पॅन आहे, त्यालाही काही वेळ लागत नाही. गॅस बंद करून द्यायचा आहे. खूप भाजायची नाही आपल्याला. तिला झाली होती गरम. आमची पावडर झाली आपली तयार. थोडे जाडसर असेल तर ती हाताने काढून घ्यावी. आता आपण खजूर त्याच्यात तसंच बारीक करून घेऊ. थोडं फिरून घ्यायचंय. बदाम पण बारीक करून घेतलंय, काजू बदाम खजूर पण करून घेतलंय बारीक. पण आता त्याला एकत्र मिक्स करायला घेऊ. विलायची पावडर करून घेतली छोटा अर्धा चमचा. एक चमचा तूप पण घेतलंय मी त्याच्यात. तूप खजूर खाल्लेलं पौष्टिक तर असेल, पचायलाही हलकं असतं. थोडं तूप पण घेतलंय मी त्याच्यात. आता आपण सगळ्या हाताने असं एक जग गोळा बनवून घ्यायचा आहे ड्रायफ्रूटचा सगळा. गोळा छान मळून झालाय आपला, छान झालाय घट्ट. त्याच्यात आपण मोदक पात्रात जे मोदक बाजारात मिळतात, मोदक पात्र त्याच्यात आपण आता हवा तेवढा गोळा भरून घ्यायचा आहे. घट्ट दाबून छोटे छोटे, नाही तर हाताने पण मोदक करू शकतात. हाताने गोळा बनवून